फ्रेंड्स, मी प्रॉस्प्रो घाटकुक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मम्मा माझ्यासाठी बनवणार आहे सँडविच। त्यासाठी मी साहित्य दाखवते तुम्हाला चटणीसाठी। हा पुदिना घेतलाय मी थोडस, ही आलू भुजी आहे, कोथिंबीर, जीरा, लसूण, थोडस अद्रक, दोन मिरच्या आणि थोडा लिंबू पिळायचा आहे। आणि आलू भुजी घेतली मी, दोन तीन चमचे घेतले मी, ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। आता मी मीठ टाकते, आता मी चटणी वाटून घेतली ती, हे बघा मीठ वगैरे सगळं टाकून घेतले मी सगळ्यात। आणि काय काय आहे साहित्य ते मी दाखवते तुम्हाला सँडविचसाठी। हा बटर, आणि बटरच्या खाली चीज आहे स्लाइसेस, अमूल चीज आहे या। नंतर कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, उकडलेला बटाटा आहे, हा बीट आहे उकडलेला, आणि काकडी आहे। आता आपण सुरुवात करूया, त्याला बटर लावून घ्यायचं आहे। मग चटणी, आता मी मीठ आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतले ते, आता हे वरून टाकून घेते मी। थोडं थोडंच टाकायचं, थोडंसं मीठ घ्यायचं आणि नंतर परत स्लाइस ठेवायचे अमूलची। जर तुमच्याकडे असेल तरच घ्या। परत ह्याला मी बटर आणि चटणी लावून घेतले, बंद करायचे, थोडं दाबायचं आणि पॅनमध्ये टाकायचं आहे आपल्याला। पॅन गरम झालंय सँडविचचं भांडं, आता सँडविच आपला झालेला आहे। आलटून पलटून बघायचं आहे आणि असं वाला सँडविचचं भांडं बिलकुल घेऊ नका। आम्ही ऑनलाईन मागवलेलं होतं पण चांगला नाही सँडविचचं भांडा, तो साधा वाला आपला असतो ना तो सँडविचचं भांडं घ्यायचं। हा बसत पण नाही आहे, आम्हाला असा कटिंग होता म्हणून आम्ही घेतला आहे तो, पण नाही होत। दुसरे सँडविच मी आता पॅनमध्येच करणार आहे। आमचं सँडविच भांडं आमच्या गावी राहते, साध्यावाला सँडविच भांडा घेत जा, जास्त घेत जाऊ नका। फायनली आपला सँडविच तयार झालेला आहे, मी खाऊन बघते कपटात। मी सॉस घेते,